दहशत माजवण्याचा प्रयत्न, माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचे प्रतिपादन. खामगाव येथील बस आगार व्यवस्थापक रितेश फुलपगारे यांना आमदार आकाश फुंडकर यांच्या समोर कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. हा प्रकार म्हणजे दहशत माजवण्याचा प्रयत्न असून लोकप्रतिनिधींसमोर असा प्रकार घडणे ही खामगाव मतदारसंघाचे दुर्भाग्य असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी दिली. आमदाराच्या समोर अधिकाऱ्याला मारहाण करणे म्हणजे दहशत माजवण्याचा प्रयत्न. माजी आमदार दिलीप सानंदा, अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आम्ही बस आगार बंद करू, अशी भाषा सत्ताधारी आमदारांनी केली. अशी भाषा सत्ताधारी आमदारांनी करणे हे देखील खामगाव मतदारसंघासाठी नागरिकांसाठी दुर्दैवाची बाब असणे सानंदा यांनी सांगितले. 9 जुलै रोजी खामगाव येथील डेपो मॅनेजर यांना आमदार आकाश फुंडकर यांच्या समक्ष भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, त्याच्या अंगावर शाई फेकली, घेराव घातला, शिवीगाळ केली. ही घटना म्हणजे दहशत माजवण्याचा प्रकार असून लोकप्रतिनिधीसमोर अशी घटना घडणे हे खामगाव मतदारसंघाचे दुर्भाग्य आहे. जर एखादा अधिकारी चुकला असेल त्याची चौकशी करा, चौकशी केल्यानंतर त्याला निलंबित करा. परंतु याच्यावर जोपर्यंत म्हणजे 10 जुलै पर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत जर याला निलंबित केलं नाही तर कायदा हातामध्ये घेऊन सत्ताधारी पक्षाचा आमदार असं म्हणतो आम्ही बस डेपो मोटर स्टँड बंद करू, अधिकारी तोही डेपो मॅनेजर निलंबित करण्याकरिता आमदार सत्ताधारी पक्षाचा आमदार त्या ठिकाणी कायदा हातामध्ये घेण्याची गोष्ट करतो ही बाब देखील खामगाव मतदारसंघातील नागरिकांसाठी दुर्भाग्यपूर्ण आहे. म्हणून या घटनेचा मी निषेध करतो. आरएनएस न्यूज करता सुरेश देशमुख, खामगाव.